नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये लसावी व मसावी शिकणार आहोत. लसावी मसावीमधला सगळ्यात बेसिक जे शब्द आहेत अगोदर आपण त्यांची माहिती करून घेऊ. पहिला शब्द आहे विभाजक. तर विभाजक म्हणजे काय? बघा, जर ए ने बीला पूर्ण भाग जात असेल तर ए हा बीचा काय झाला, काय असतो, विभाजक असतो. म्हणजे जर ए न बीला पूर्ण भाग गेला म्हणजेच बाकी जर शून्य उरले, उदाहरणार्थ 4/2, काय भागाकार होईल यांचा, 4/2, 2 × 2 = 4, 4 × 4 = 0. म्हणजेच 2 × 4 पूर्ण भाग गेला म्हणजेच 2 हा 4 काय झाला, तर विभाजक झाला. त्यानंतर आहे सामायिक विभाजक. बघा, सामायिक विभाजक म्हणजे काय, जेव्हा एकाच संख्येने वेगवेगळ्या संख्यांना पूर्ण भाग जात असेल तेव्हा ती संख्या त्या संख्यांची सामायिक विभाजक असते. परत एकदा नियम बघा, जेव्हा एकाच संख्येने वेगवेगळ्या संख्यांना पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या काय असते, तर दिलेल्या संख्यांची सामायिक विभाजक असते. उदाहरणार्थ 2 ने कुठल्या कुठल्या संख्यांना भाग जातो, 4 पण जातो, 6 जातो, 8 जातो, त्यानंतर 10, किंवा सगळ्या समसंख्यांना कितीने भाग जातो, तर 2 भाग जातो. म्हणजे 2 हे काय आहे, हे दिलेल्या सगळ्या संख्यांची सामायिक विभाजक आहे. त्यानंतर नंबर 3 आहे महत्तम विभाजक. तर महत्तम विभाजक म्हणजे काय, संख्येच्या मोठ्यात मोठ्या विभाजकाला महत्तम विभाजक असे म्हणतात. म्हणजे दिलेल्या संख्येचा जो सगळ्यात मोठा विभाजक असतो त्याला काय म्हणायचं, महत्तम विभाजक म्हणायचं. उदाहरणार्थ 10 विभाजक कुठले कुठले आहेत, तर 2 आणि 5. तर सगळ्यात मोठ्या संख्येने, मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने 10 भाग जातो, तर 5 जातो. म्हणजे 5 हा काय झाला, 10 महत्तम विभाजक झाला. त्यानंतर आहे विभाज्य. आता विभाज्याची गरज आपल्याला लसावी शिकताने लागणार आहे. पण विभाज्य म्हणजे काय, तर बघा, एमला एनने पूर्ण भाग जात असल्यास एमला एनचा विभाजक म्हणतात. बघा, एमला जर एनने पूर्ण भाग गेला तर एमला काय म्हणायचं, एनचा विभाजक म्हणायचं. उदाहरणार्थ 10 = 2 पूर्ण भाग जातो, म्हणजेच 10 हा काय आहे, 2 विभाज्य आहे. त्यानंतर आहे सामायिक विभाज्य. बघा, 10 = 2 व 5 पूर्ण भाग जातो म्हणून 10 हा 2 व 5 विभाज्य आहे. म्हणजेच 10 = 2 व 5 पूर्ण भाग जातो म्हणून 10 काय आहे, 2 आणि 5 सामायिक विभाज्य आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत आणि लसावीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत व त्यावरील जे उदाहरणं आहेत मसावी आणि लसावीचे मिक्स उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर मसावी कसा काढणार, बघा, 20 आणि 25 मूळावयव पाडावं लागतात. आता मूळावयव कसे पाडायचे, तर बघा, अशी मांडणी करून घ्यायची, 20 अवयव पाडायचे म्हणजे 20 काय करायचे, उजव्या बाजूला लिहायचे. आता 20 कुठल्या मूळ संख्येने भाग जातो, तर 2 पूर्ण भाग जातो. 2 जर 20 भाग दिलं तर काय, 2 × 20 म्हणजेच किती येतील, 10. परत 10 कुठल्या संख्येने भाग जातो, तर 2 भाग जातो, 2 × 5 = 10. आणि 5 कुठल्या संख्येने भाग जातो, तर फक्त 5 5 × 5. त्यानंतर 25 अवयव पाडून घ्यायचे, परत तशीच मांडणी करायची, कट साईडला काय लिहायचे, 25 कुठल्या संख्येने भाग जातो, तर 5 भाग जातो, 5 × 5 = 25. परत 5 कुठल्या संख्येने भाग जातो, तर 5 भाग जातो, 5 × 5. बघा, 20 आणि 25 काय केले, आपण मूळावयव पाडून घेतले. त्यानंतर काय करायचं, आता ते लिहून घेऊ आपण. काय 20 कुठले कुठले अवयव आले, तर बघा, प्रत्येक संख्येचा पहिला अवयव असतो 1, म्हणजे 1 प्रत्येक संख्येला भाग जातो. पहिला अवयव कुठला घ्यायचा, मग 1 × आलेले हे सगळे मूळ अवयव कुठले आहेत, 2 × 2 × 5. त्यानंतर 25 लिहून घ्यायचे, 25 कुठले कुठले आहेत, तर 1 × 5 × 5. बघा, अवयव लिहून घेतले, आता काय करायचं, तर त्यांचे सामायिक अवयव लिहायचे, त्यांचा गुणाकार करायचा, सामायिक अवयव. कुठले कुठले आहेत, इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजेच पहिला कुठला असणार आहे, 1. त्यानंतर इथं 2 आहेत, पण दुसऱ्या 25 2 नाहीत. दुसरे कुठले आहेत, तर 5 आणि 5, दोघांमध्ये पण काय आहेत, तर सेम आहेत. म्हणजेच एक वेळेस काय घ्यायची, दोन्हीबद्दल 5. आता दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजेच किती येईल, 5 × 5. म्हणजे आलेली ही संख्या काय असते, तर
त्या दोन संख्यांचा मसावे असते. बघा मग 20 आणि 25 चा मसावे किती आला तर 5 आला. त्यानंतर 40 व 50 यांचा मसावे काढा. आता कुठल्या संख्यांचा मसावे काढायचा आपल्याला 40 आणि 50 चा. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, अगोदर त्या दोघांचे मूळ अवयव काढून घ्यावे लागतील. बघा अगोदर 40 चे काढू. आता दिलेल्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो हे आपल्याला कसं माहित होतं तर आपल्याला त्यांच्या कसोट्या माहित पाहिजेत. आणि कसोट्यांवरती एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, ते ज्यांना तो पाहायचा त्यांनी काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तिथून तो व्हिडिओ पाहायचा. बघा 40 कुठल्या संख्येने भाग जातो तर 2 भाग जातो. 2 जर 40 भागलं तर भागाकार किती येतो 20. परत 20 कितीने भाग जातो तर परत 2 भाग जातो. 2 20 भाग दिलं तर किती भागाकार येतो तर 10. परत 10 पण कितीने भाग जातो तर 2 जातो, 2 × 5 = 10. आणि 5 कितीने भाग जातो तर फक्त 5 जातो, 5 × 5. बघा 40 सगळे मूळ अवयव पाडून घेतले आपण. आता कशाचं काढायचे आपल्याला 50. परत 50 कितीने भाग जातो तर 2 जर 50 भागलं तर भागकार किती येतो 25. परत 25 कितीने भाग जातो तर 5 5 × 5 = 25. 5 कितीने भाग जातो तर फक्त 5 जातो. म्हणजे आपण 50 पण अवयव आले. आता काय करायचे आपल्याला, त्यांचे अवयव लिहून घ्यायचे. बघा 40 अवयव काय आहेत, 1 × 2 × 2 × 2 × 5. 40 अवयव झाले. त्यानंतर 50 अवयव कुठले आहेत तर 50 बरोबर पहिला कुठला असणार आहे 1 × उरले कोणते 2 × 5 × 5. बघा आता पुढची स्टेप काय आहे, आपल्याला त्यांचे सामायिक अवयव घ्यायचे. सामायिक अवयव बरोबर. बघा दोघांमध्ये काय आहे, 1 सामायिक आहे, दोन्हींबद्दल 1. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, त्या दोन्हींबद्दल 1 × 2. परत हे 2 आहेत इथं पण इथं नंतर नाही आहेत. त्यानंतर कुठलं आहे, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे, म्हणजेच दोघांबद्दल 1 × 5. आणि ह्या 5 दुसरा सामायिक अवयव नाही आहे. मग आता मसावे काय होईल, मसावे बरोबर ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार काय आहे, 5 × 2 = 10 आणि 10 × 1 = 10. म्हणजेच 40 आणि 50 मसावे किती आला तर 10 आला. त्यानंतर आहे मसावीचे गुणधर्म. तर मसावीचे काय गुणधर्म, कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावे किती असतो तर 1 असतो. कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतला आणि त्यांचा जर मसावे काढला आपण तर त्यांचा मसावे किती येतो तर 1 येतो फक्त. मूळ संख्यांचा मसावेसुद्धा किती असतो, 1 असतो, कारण मूळ संख्यांना दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे मूळ संख्येचे अवयव पडत नाहीत, त्यामुळे त्यांचा आपण मसावे किती येणार फक्त 1 येणार. सहमूळ संख्यांचा मसावेसुद्धा किती असतो, 1 असतो. सहमूळ संख्यांचा जरी मसावे काढला तरी त्यांचा मसावे किती येतो, 1 येतो. बघा घातांकित संख्यांचा मसावे कसा काढायचा, त्यासाठीचा एक नियम आहे, घातांकित संख्यांचा मसावे बरोबर लहान घातांकांच्या सामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे अगोदर दिलेल्या घातांकाचे काय करायचे, अवयव पाडायचे आणि त्यांचे जे सामायिक अवयव घेऊन त्यांचा काय करायचा आपल्याला गुणाकार करायचा. बघा उदाहरण दिलेलं आहे, इथं काय उदाहरण दिलेलं आहे, 2x + y² + m आणि xy⁴ चा मसावे काढा. म्हणजे अगोदर दिलेल्या घातांकांचे काय करायचे आपल्याला, अवयव काढून घ्यायचे. बघा पहिला कुठली संख्या आहे किंवा x² y² m बरोबर, त्यांचे अवयव पाडताने अवयव कसे पाडणार, जेवढा घातांक आहे तेवढ्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचे. बघा 2x² आहे म्हणजे किती घातांक आहे तर 2 आहे, म्हणजेच 2x किती वेळेस गुणाकार असणार आहे, 2 वेळेस. परत y पण घातांक किती आहे, 2, म्हणजे y पण किती वेळेस गुणाकार लिहायचा, 2 वेळेस, × y × y. आता m घातांक काहीच नाही, म्हणजे काय असतो, 1 असतो, म्हणजेच m फक्त 1 वेळेस लिहिणार आपण. बघा आता पुढचं काय आहे, 4x² x y⁴. आता आपल्याला 1x डोक्यावर काहीच घातांक नाही, म्हणजे काय असतो, 1 असतो, म्हणजेच 1 किती वेळेस लिहायचा तर फक्त 1 लिहायचा, × आता y⁴ म्हणजे गुणाकारामध्ये किती वेळेस लिहायचा, y तर 4 वेळेस लिहायचा. बघा y × y × y लिहिला 4 वेळेस. आता ह्यांचे काय करायचं आपल्याला, सामायिक
अवयव घ्यायचे. बघा इथे एक वेळेस x आहे, इथं पण एक वेळेस x आहे, दोन्ही बद्दल एकदा x, आता परत इकडे x नाही आहे. इथे एक वेळेस y आहे, इथे एक वेळेस y आहे, दोन्हींबद्दल एकच वेळेस y. परत इथे एक वेळेस y आहे, इथे एक वेळेस y आहे, परत त्या दोघांबद्दल एकच वेळेस y. त्यानंतर सामायिक अवयव नाही आहेत. आता त्याचा काय काढायचं आपल्याला? मसावे. तर कसं मसावे काढणार याचं बघा. एकच वेळेस एक्स आला, एक्स दशाला तसा, आता गुणाकाराचे चिन्ह काढून टाकायचे. वाय किती वेळेस आहे? तर दोन वेळेस आहे, म्हणजे वायचा घातांक किती लिहायचा? दोन, म्हणजेच वायचा वर्ग. हा झाला दिलेल्या घातांकित संख्यांचा मसावे. आता आपल्याला शिकायचा लसावे. लसावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, व त्याचे जे काही मिश्रगणित असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.